मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे काळनेत्रा, लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. तारीख 4 एप्रिल 2022, वेळ सकाळी 6 ची. सानपाडा चौकीचा फोन वाजला. हवलदार साळवीने फोन उचलला. हॅलो, सानपाडा पोलीस स्टेशन, मी इथले सरकारी डेट हाऊसमधून बोलतोय. इथं काल आणलं गेलेलं एक बेवारस प्रेत गायब झालंय. CCTV मध्येही पाहिलं आम्ही, पण रात्रीच्या 3 ते 3:30 मधलं CCTV फुटेजही गायब आहे. डेट हाऊसचा माणूस पोलिसांना सांगत होता. पोलिसांनी कंप्लेंट लिहून घेतली आणि शोध सुरू केला, पण कसलाच सुगावा लागला नाही. तारीख 4 डिसेंबर 2022. राज आज शांत झोपला होता, कारण खूप दिवसानंतर तो स्वतःच्या बेडवर, स्वतःच्या बेडरूममध्ये, स्वतःच्या घरात होता. रात्री 3 वाजता त्याला अचानक खूप गार वाटू लागलं. उन्हाळ्याच्या दिवसात काल रात्री जिथं तो काल AC लावून झोपला होता तिथं आता त्याला खूप गार वाटत होतं. तो उठून बसला. त्याने AC बंद केला आणि पायाशी असलेलं ब्लँकेट अनफोल्ड करायला म्हणून बेडच्या समोरच्या बाजूला टाकली आणि त्याच्या काळजात चर झालं. समोरच्या भिंतीवर TV समोर कोणीतरी उभं होतं. चेहरा नीट दिसत नव्हता, पण अंगकाठीवरून तो एक पुरुष असावा हे मात्र समजत होतं. राजला काही कळायच्या आत तो अंधारातून चालत आतल्या खोलीत गेला. राजला अजूनही समजत नव्हतं की नक्की हा कोणता भास होता की स्वप्न. त्याने बाजूच्या स्विचचं बटन दाबून लाईट ऑन केला. तिथं कोणीही नव्हतं. इथे तर कोणीच नाहीये, पण मग आता जे पाहिलं ते काय होतं. राज बेडवरून उठला आणि आतल्या खोलीत जाऊ लागला, पण एक एक पाऊल टाकताना त्याच्या काळजाचे ठोके चुकत होते. तो आता आतल्या खोलीच्या जवळ आला, पण आतल्या खोलीत तर कोणीच नव्हतं. कदाचित मला भास झाला असेल असं म्हणत राज पुन्हा एकदा स्वतःच्या बेडवर झोपला. जे झालं त्यावर जास्त विचार न करता तो निद्रा देवीची आराधना करू लागला. पहाटे 5 वाजता त्याचा डोळा लागला. किचनमधून त्याला भांड्यांचे आवाज येत होते. सुरुवातीला अर्धवट झोपेत असल्यामुळे त्याला वाटलं की कदाचित हा स्वप्नांचा किंवा त्याच्या मनाचा एक खेळ असेल, पण काही सेकंदातच त्याची झोप पूर्ण उडाली होती आणि किचनमधून येणारे भांड्यांचे आवाज अजूनही येतच होते. खिडकी तर बंद होती, मग घरात मांजर तर नसेल आलं. या विचारात तो उठून किचनकडे येऊ लागला. किचनच्या दारातून त्याने आतमध्ये डोकावलं आणि तो थरारला. एक जाडजूड स्त्री ओट्याजवळ पाठमोरी उभी होती आणि जेवायच्या रिकाम्या डब्यात चमचा आपटत डबा भरल्यासारखं करत होती. राजची बोबडी वळाली होती. त्याच्या तोंडून आवाज फुटत नव्हता. तो स्तब्ध झाला होता. त्याच्या येण्याचा आभास तिलाही झाला असावा. तिने मान वळवत त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त एक स्मितहास्य केलं आणि त्याच्या काळजाचा थरका पुडवणारं ते स्मितहास्य बघून तो जागीच चक्कर येऊन बेशुद्ध झाला. दारावरच्या बेलच्या कर्कश आवाजाने तो भानावर आला. उठून बसत त्याने आजूबाजूला बघितलं. अजूनही मगाशी झालेला प्रसंग मनात ताजा होता. घड्याळात बघत त्याला वेळेचं भान आलं. 8 वाजले होते, म्हणजे तो 3 तास तिथंच पडून होता. तो उठून उभा राहिला आणि जाऊन दार उघडलं. समोर रिया होती. बेबी, किती वेळ लावलास दार उघडायला? मी तुला फोन करत आहे तर फोनही उचलत नाहीयेस. मला काळजी वाटत होती तुझी, रिया आत येत म्हणाली. अगं, सायलेंटवर होता फोन आणि मला, तो बोलता बोलता थांबला. रियालाही सांगून उगाच घाबरवायला नको त्याने विचार केला. बरं, ते सोड, तू आवरून घे. आपली 10 ची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरकडे, तू विसरलास का? रिया म्हणाली. नाही, लक्षात आहे, तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला. रियाला त्याचं चिंतेत असणं समजून गेलं. बेबी, काय झालं? सगळं ठीक आहे ना? रात्री नीट झोप लागली ना? तू टेन्शनमध्ये का आहेस? रियाने विचारलं, पण राजने काहीच उत्तर दिलं नाही
आणि तो आंघोळीला गेला। अजूनही त्याच्या डोक्यात तेच विचार सुरू होते। रात्री दिसलेली ती एका पुरुषाची सावली आणि किचनमध्ये दिसलेली ती जाडसर बाई, या दोन गोष्टी एकमेकांशी कनेक्ट आहेत। आणि जर तो माझ्या मनाचा भास असता तर त्या बाईचा चेहरा मला अजूनही लक्षात कसा। ऑपरेशन होऊन आता 9 महिने झालेत। आधी तर डोळ्याची जळजळ व्हायची, ते जरा कुठं बंद झालं तर आता हे काय नवीन त्यात एक गोष्ट तर मी रियाला बोललो नाही अजून। मला दररोज रात्री असं सारखं वाटतं की कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे। आंघोळ करता करता तो स्वतःशीच विचार करत होता। आंघोळ करून तो बाहेर आला। रिया बाहेर दिसत नव्हती आणि पुन्हा एकदा त्याला किचनमधून भांड पडल्याचा आवाज आला आणि तो धावत किचनमध्ये आला। किचनमध्ये रिया होती। त्याच्या चेहऱ्यावर असलेली काळजी आणि भीती तिला दिसून आली। काय झालं अरे, मी पाणी प्यायला आले होते। चल पटकन आवरून घे, आपण ब्रेकफास्ट जाता जाता कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये करू आणि मग तिथून तसंच हॉस्पिटलला जाऊ, रिया म्हणाली। राजने कपडे वगैरे घातले आणि आवरून तयार झाला। दोघे फ्लॅटच्या बाहेर आले। फ्लॅटचे दार बंद करताना फटीतून त्याची ओझरती नजर घराच्या आतमध्ये गेली आणि यावेळी क्षणभर त्याच्या पोटात गोळाच उभा राहिला। एक नऊवारी साडी नेसलेली वृद्ध स्त्री, डोळ्याला चष्मा लावून पेपर वाचत असलेली ओझरती त्याला दिसली होती। राजला काही क्षणातच घाम फुटला। दार पटकन लॉक करून तो आणि रिया दोघे बिल्डिंगच्या खाली आले। रिया कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि राज तिच्या शेजारच्या सीटवर बसला। रिया राजशी बोलत होती पण राजचं लक्षच नव्हतं। काल रात्रीपासून त्याला ते अनोळखी चेहरे त्याच्या घरात दिसले होते पण तो तर एकटा राहत होता। मग ही अनोळखी लोक त्याला का दिसत होती आणि त्यात कोणीतरी सतत आपल्यावर नजर ठेवून आहे ही भीती त्याचा जीवातून खात होती। ट्रॅफिकमधून मार्ग काढत काही वेळातच त्यांची कार ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आली। तिथून 5 ते 6 किलोमीटर हायवेवरून जाऊन पुढे ते पुन्हा सिटीमध्ये दाखल होणार होते। राज तुला माहिती आहे, काल इथे खूप मेजर ॲक्सिडेंट झालाय आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये जवळजवळ एका फॅमिलीतले 4 जण मृत्युमुखी पडलेत, रिया राजला सांगत होती। बापरे, राज म्हणाला। हो ना, या दिवसात गाडी चालवणं खूपच मुश्किल झालंय। मी काल इथूनच जात होते आणि मी देखील ट्रॅफिक जाममध्ये अडकली तेव्हा मला कळलं की खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय। राज खिडकीतून बाहेर बघत रियाचं बोलणं ऐकत होता आणि तितक्यात त्याची नजर समोर गेली। रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका कठड्यावर त्याला काही लोक बसलेले दिसत होते। गाडी हळूहळू रस्त्याच्या भागाजवळ येत गेली आणि ते लोक त्याला व्यवस्थित दिसू लागले। एक मध्यमवयीन पुरुष, एक त्याच वयाची स्त्री आणि तिच्या कडेवर असलेले एक मूल आणि बाजूला एक 6 ते 7 वर्षाची मुलगी। कपडे आणि एकूण सगळं बघून ते चांगल्या घरातले दिसत होते पण मग यावेळी ते इथे का थांबले असतील। राज खिडकीतून बाहेर त्यांच्याकडे बघू लागला। ते चौघेही एकाच वेळी राजकडे बघू लागले। चेहरे थंड होते, कसलेच हावभाव नव्हते चेहऱ्यावर। गाडी आता तिथून पुढे गेली। हे बघ, याच पॉइंटला झाला होता तो ॲक्सिडेंट। त्यात नवरा बायको, 1 6 वर्षाची मुलगी आणि 9 महिन्याची एक बाळ चौघेही जागीच ठार झाले। हाऊ सॅड अँड अनफॉर्च्युनेट, रिया म्हणाली। रियाचं हे बोलणं ऐकून राजने खिडकीतून मागे वळून बघितलं आणि त्याच्या काळजाचा थरका पुडाला, कारण आता रस्त्याच्या बाजूला त्या 4 जणांच्या जागी छिन्नविछिन्न झालेले शरीर त्याच अवस्थेत उभी असलेली राजला दिसू लागली। रक्तात माकलेले शरीर, त्या पुरुषाचा एक हात खांद्यापासून तुटून बाजूला पडलेला होता। त्या स्त्रीच्या मानेतून एखादी लोखंडी वस्तू आरपार जाऊन तिथे एक मोठं छिद्र पडलं होतं आणि लहान मुलांच्या शरीरावरही भयानक जखमा होत्या। आणि तितक्यात त्या बाईच्या खांद्यावर असलेलं ते लहान बाळ किंकाळ्या फोडत रडू लागलं। त्या बाळाचं रडणं इतक्या अंतरावरूनही राजच्या कानावर आदळत होतं। राज घामाघूम झाला, त्याचे हातपाय थरथर कापू लागले। या अवस्थेतून तो सावरायचा प्रयत्न करत होता। इतक्यात रस्त्याच्या मधोमध एक वृद्ध महिला उभी असलेली दिसू लागली। ही म्हातारी रस्त्याच्या मधोमध काय करत आहे हा विचार राजच्या मनाला चाटून गेला। पण त्याहीपेक्षा रिया गाडीचा स्पीड कमी का करत नाहीये याबद्दल राजला चिंता वाटू लागली। ती म्हातारी आता फक्त 10 ते 15 मीटर अंतरावर होती आणि रिया तिला आता कोणत्याही क्षणी उडवू शकत होती। राज जोरात ओरडला, रिया ब्रेक मार। ओ शट,
राजचं किंचाळणं बघून रिया क्षणभर दचकली, पण तिने ब्रेक नाही मारला. आता रिया त्या म्हातारीला उडवणारच होती हे पाहून त्याने डोळे बंद करून घेतले. पण डोळे बंद करून झाल्यानंतरही एक मिनिट आणि डोळे उघडलेच नाहीत की कसलाच मोठा आवाज झालेला नाही. त्याने डोळे उघडले. तू मूर्ख आहेस का? केवढ्याने ओरडलास? मी केवढी दचकले तरी बरं, मागून कुठली गाडी येत नव्हती आणि आज फार ट्रॅफिकही नाही आहे. राज सगळं बघून चकित झाला होता. त्याला कळतच नव्हतं की तीच म्हातारी जर गाडीपासून फक्त 10 फूट अंतरावर होती तरी तिला रियाने उडवलं कसं नव्हतं. तो खिडकीतून वळून मागे बघू लागला. रस्त्याच्या मध्यभागी ती म्हातारी त्या ठरलेल्या भागातच घुटमळताना त्याला दिसली. त्याचं डोकं सुन्न झालं होतं. त्याचे डोळे हे त्याला काय दाखवत होते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आणि प्रत्येक क्षणाला त्याच्या मनातलं भय वाढू लागलं होतं. घामाने ओला चिंब होऊन तो तसाच बसून राहिला. रियाचं बडबडणं चालू होतं पण त्याचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. राज, अरे लक्ष आहे का नाही? काय बोलत आहे मी? रिया मोठ्याने ओरडली आणि राज भानावर आला. व्हेरी सॉरी, मला रस्त्याच्या मध्ये एक बाई दिसली. मला भास झाला की तू त्या बाईला डॅश मारणार होतीस, राज बोलून गेला. काय, रस्त्याच्या मधोमध बाई दिसली? अरे रस्ता मोकळा आहे, असं काय म्हणतोस तू? तू ठीक आहेस ना? कारण मला सकाळपासून असं वाटतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस, रिया म्हणाली. हो, मी तुझ्यापासून काहीतरी लपवतोय हे खरं आहे. मला काल रात्रीपासून चित्रविचित्र भास होत आहेत, राज म्हणाला. चित्रविचित्र भास म्हणजे नक्की कसले भास? रियाने त्याला आता खोदून खोदून विचारायला सुरुवात केली. काल रात्री मला माझ्या बेडरूमच्या भिंतीजवळ अंधारात कोणीतरी उभा असल्याचं भासलं आणि पहाटे 5 वाजता मला किचनमधून भांड्यांचे आवाज आले. मी किचनमध्ये जाऊन पाहिलं तर मला तिथे एक जाडसर स्त्री ओट्याजवळ उभी दिसली. आणि आता काही क्षणापूर्वी जेव्हा तू त्या काल घडलेल्या ॲक्सिडेंटबद्दल बोलत होतीस, त्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावलेल्या लोकांना मी जस्ट काही सेकंदापूर्वी रस्त्याच्या कडेला उभं असलेलं पाहिलं. आणि त्यानंतर लगेचच तू त्या ॲक्सिडेंटमध्ये कोण मृत्युमुखी पडलं त्याबद्दल सांगितलंस. रियाने आता गाडी स्लो केली आणि रस्त्याच्या कडेला थांबवली. बेबी, अरे असं काही नाही आहे. लुक, 9 महिन्यापूर्वी तुझं डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. त्यानंतर तुला 2 वेळा हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं आहे आणि त्यात काल तुला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तू जवळजवळ 10 दिवस हॉस्पिटलमध्ये होतास. तिथलं निगेटिव्ह वातावरण मनावर विपरीत परिणाम करतं आणि मग आपल्याला असे भास होणे स्वाभाविक आहे. आता आपण एक काम करू, डॉक्टरांकडे चेकअपला जाऊ आणि मग तिथून जेवण वगैरे करून आपण पुन्हा घरी जाऊ. मी माझ्या फ्लॅटवर जाते आणि माझे काही कपडे घेऊन तुझ्या फ्लॅटवरच येते. काही दिवस तुझ्याबरोबरच राहीन. तरी मी तुला कालही म्हणत होते की तू एकटा नको राहूस. रियाने राजला प्रेमाने जवळ घेत त्याची समजूत काढली. राजलाही जरा बरं वाटलं आणि तोही तयार झाला. काही वेळातच ते हॉस्पिटलला पोहोचले. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून दोघे गाडीतून उतरले आणि हॉस्पिटलच्या मुख्यद्वारातून आतमध्ये दाखल झाले. रिसेप्शनिस्टच्या समोर असलेल्या बाकड्यावर एक तरुण मुलगी बसलेली होती. तिचा चेहरा थंड होता, चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. जणू काही कोणीतरी जवळचं नातेवाईक नुकतंच वारलं असावं अशा डिप्रेशनमध्ये ती बसलेली होती. राजने तिच्याकडे बघितलं आणि त्या क्षणी तिची नजर राजवर पडली आणि ती राजकडे एकटक बघू लागली. त्याला जरा विचित्र वाटत होतं. राजकडे विचित्र नजरेने एकटक बघत ती मुलगी आता उभी राहिली. राज तिच्यापासून नजर चोरत पुढे बघून चालू लागला. ती मुलगी आता त्याच्या मागे येऊ लागली. त्याने हळूच मागे पाहिलं. ती मुलगी आता त्याच्या मागेच येत होती आणि तितक्यात त्याच्या समोरून स्ट्रेचरवर झाकलेले एक प्रेत काही वॉर्ड बॉय ढकलत घेऊन जाऊ लागले. स्ट्रेचरच्या मागे एक म्हातारी आणि एक म्हातारा रडत रडत मागे चालत होती. म्हातारीने पुढे जाऊन स्ट्रेचरवरच्या प्रेताच्या चेहऱ्यावरची चादर बाजूला केली. स्ट्रेचरवर असलेल्या प्रेताचा चेहरा आणि त्या मागे येणाऱ्या मुलीचा चेहरा अगदी एकच होता. राजच्या अंगावर सरकन काटा आला आणि त्याने मागे पाहिलं. आता ती मुलगी त्याला कुठेच दिसत नव्हती. त्याच्या काळजाची धडधड आता वाढू लागली आणि त्याने समोर बघितलं. मागून अजून 2 डेड बॉडी असलेली स्ट्रेचर ढकलत 2 वॉर्ड बॉय बाहेर आले. त्या स्ट्रेचरवर असलेल्या बॉडीचा चेहरा झाकलेला नव्हता आणि त्या डेड बॉडीज दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नसून मग अशी त्या तरुण मुलीच्या मृतदेहाला बघून
रडणाऱ्या म्हाताऱ्या आणि म्हातारीचेच मृतदेह होते. राजच्या पायाखालची जमीन सरकली, पण रियाला काही न बोलता तो तिच्या मागे चालत डॉक्टर डिसोजा यांच्या कॅबिनकडे आला. हॅलो, कसा आहेस? डिसोजा म्हणाले. ठीक आहे, राजने उत्तर दिलं. ते त्याला स्ट्रेचरवर झोपायला लावून हातात डोळे तपासायचे यंत्र घेऊन त्याचे डोळे चेक करू लागले. ओके, एव्हरीथिंग इज नॉर्मल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुझ्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यावर जी जळजळ होत होती ती आता नक्कीच कमी होईल असं मी खात्रीने सांगू शकतो. तुझी रिकव्हरी खूप फास्ट झाली आहे, म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ केस असते अशी, जिथं आय ट्रान्सप्लांटमध्ये इतकी फास्ट रिकव्हरी दिसून येते, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, ॲक्च्युली मला हे सांगायचं होतं की राज बोलणारच होता. काय नाही, तो म्हणतोय की डोळ्यातून पाणी येतं मध्येच, रियामध्येच बोलून त्याचं वाक्य तोडत हळूच त्याचा हात दाबत म्हणाली. ते नॉर्मल असतं, हळूहळू कमी होईल, डॉक्टर म्हणाले. बरं, आता चहा घेऊन जावा, डॉक्टर म्हणाले. त्यांनी फोन करून चहा सांगितला. अरे हो, आणि तुमचं लग्न कधी आहे? बाय द वे, तुमचं लव्ह मॅरेज असणार आहे की अरेंज? डॉक्टरांनी विचारलं. आमचं ना लव्ह मॅरेज, रिया हसत म्हणाली. वाव, किती वर्ष झाली ओळखता एकमेकांना? डॉक्टरांनी विचारलं. झालं असेल वर्ष, रिया म्हणाली. गुड गुड, डॉक्टर म्हणाले. आता इकडचं तिकडचं बोलणं सुरू झालं. इकडचं तिकडचं बोलून झालं आणि केबिनचं दार उघडून एक माणूस बाजूला असलेली शोकेसवर पडलेली धूळ पुसू लागला. पुढच्याच मिनिटाला एक वॉर्ड बॉयने दार उघडून आत प्रवेश केला. त्याने हातातला ट्रे टेबलवर ठेवला आणि तो गेला. राजने ट्रेवरचा एक कप उचलून रियासमोर धरला आणि पुढच्या क्षणाला दार उघडून एक स्त्री आत आली. तिने चहाचे कप असलेला ट्रे टेबलवर ठेवला. राजला काही सुचत नव्हतं, त्याने स्वतःच्या हाताकडे बघितलं. त्याच्या हातात काहीच नव्हतं, ना कप ना अजून काही. रिया त्याच्याकडे बघत त्याला हातखाली करायचा इशारा करत होती. तिने ट्रेमधील कप उचलून त्याच्यासमोर धरला. त्याने कप उचलला, मग राजने चहा पिला. जर त्या स्त्रीने चहा आता आणून समोर ठेवलाय, तर मग तिथं आधी इथं आलेला तो वॉर्ड बॉय, त्याने समोर ठेवलेला तो ट्रे अचानक गायब कसा झाला? राजला आता काही सुधरत नव्हतं. त्याने टेबलवर बघितलं, तिथे आता फक्त एकच ट्रे होता, जो डॉक्टर डिसोजा यांचा चहाचा कप दिसत होता. मगाशी जो माणूस येऊन गेला तो कुठे गेला आणि तो कोण होता? राज चहाचा घोट घेणारच होता. इतक्यात त्याच्या कानावर एका माणसाच्या विवळण्याची किंकाळी ऐकू आली. त्याने आवाजाच्या दिशेने बघितलं. साफसफाई करणाऱ्या त्या माणसाच्या पाठीतून आता रक्ताची धार लागली होती आणि तो किंचाळत होता. त्याने मागे वळून राजकडे बघितलं. अर्धवट फाटलेला चेहरा, चेहऱ्याच्या बाहेर लोंबणारा डोळा आणि रक्तात माखलेला चेहरा पाहून राजच्या हातातून चहाचा कप खाली पडला. डॉक्टर मोबाईलवर मेसेज बघता बघता दचकले. काय झालं राज, आर यू ओके? डॉक्टरांनी विचारलं. होते ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही, रिया म्हणाली. ते दोघे आता तिथून बाहेर आले. घामाघूम होत राज आणि रिया बाहेर आले. घाम पुसत तो आता खाली बघत चालत होता. चालत चालत आता ते पुन्हा पार्किंगमध्ये आले. मला खूप विचित्र विचित्र दृश्य दिसत आहेत, वेड लागायची पाळी आली आहे. आता त्यांच्या केबिनमध्ये दोन घटना अशा घडल्या की माझं डोकं चक्रावून गेलं. मी त्यांना सगळं सांगणार होतो, पण तू सांगू दिले नाहीस. अरे मूर्ख आहेस का? त्यांना सांगून काही होणार आहे का? उगाच त्यांनी तुला अजून काहीतरी उपाय सांगितला असता. त्यापेक्षा आपण मानसोपचार तज्ज्ञ पाहून तिथे जाऊ, रिया म्हणाली. तसं तिचं म्हणणं राज कधी टाळू शकत नव्हता, तोही तयार झाला. ते दोघे आता कारमध्ये बसून पुन्हा घरी आले. रिया राजला घरी सोडून स्वतःच्या फ्लॅटवर गेली. ती संध्याकाळपर्यंत परत येणार होती. सगळे कपडे आणि जरुरीचं सामान घेऊन तिला थोडं कामही होतं, ते करून ती येणार होती. राज बेडवर आडवा झाला. रात्री नीट झोप झालेली नव्हती, पण मनात कुठेतरी सतत ही भीती होती की घरात दिसलेली ती तीन व्यक्ती त्याला पुन्हा दिसल्या तरी तो झोपला. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कानावर एका वृद्ध महिलेच्या आवाजात ही ओवी ऐकू येऊ लागली. तो आवाज अगदी कानाच्या बाजूनेच येत असावा इतक्या जवळून येत होता. अर्धवट झोपेत राज डोळे चोळत उठला. त्याने समोर बघितलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पाठीच्या कड्यातून एक थंड शीतलहर त्याच्या मेंदूवर जाऊन आदळी. अंगावर शहार आला. एक 80 ते 90 वर्षाची जक्कड म्हातारी समोर एरझाऱ्या घालत होती. पाठीत वाकलेली, हातात लवकर आणि दाबण घेऊन
एखादा स्वेटर किंवा लहान मुलाचे उबदार कपडे विणत असल्यासारखी ती खोलीच्या एका भिंतीपर्यंत जात पुन्हा वळून दुसऱ्या भिंतीकडे चालू लागे. ओ कोण आहात तुम्ही? खोल गेलेल्या आवाजात राजने त्या म्हातारीकडे बघून आवाज दिला, पण कदाचित तिला त्याचं बोलणं ऐकूच जात नसावं. ती तिच्या धुंदीत तशीच कमरेत वाकून खोलीत फिरत होती. त्याचं डोकं चक्रावून गेलं होतं आणि तितक्यात किचनमधून पुन्हा एकदा त्याला भांड्याचे आवाज ऐकू येऊ लागले आणि त्याच्या काळजात चर झालं. पण तिथे जायची त्याची हिंमतच होत नव्हती. भांड्याच्या आवाजात अचानक किचनमधून एका बाईच्या किंचाळण्याचा आवाज आला आणि त्याच्या अंगावर सरकण काटा आला. तो आवाज त्याच्या हृदयाचे ठोके वाढवतच होता आणि तितक्यात त्या म्हातारीच्या ओवी म्हणण्याच्या आवाजात एक जडपणा त्याला जाणवू लागला. त्याने म्हातारीकडे बघितलं. म्हातारीची चाल संत झाली. ती चालता चालता एका जागी स्थिर झाली. तिच्या आवाजात घोगरेपणा वाढू लागला. राजने तिच्याकडे नीट बघितलं आणि त्याच्या मेंदूला मुंग्याच आल्या. तिच्या गळ्यावर एक भला मोठा वार झालेली जखम हळूहळू तिच्या सुरकुतलेल्या त्वचेवर उमटू लागली आणि त्यातून रक्ताची एक चिळकांडी उडून राजच्या चेहऱ्यावर त्याचे काही थेंब उडाले आणि त्याने डोळे बंद करून घेतले. पण हाताला आणि चेहऱ्यावर कसलाच ओलसरपणा भासला नाही. डोळे उघडून त्याने हाताकडे बघितलं. हात कोरडा होता. रक्ताचा थेंबही तिथं नव्हता. समोर कोणीच नव्हतं. त्याचे हातपाय गार पडले आणि कशीबशी हिंमत करत तो किचनमध्ये आला. किचनमध्ये आता कोणीही नव्हतं. दाराची बेल वाजली आणि तो भानावर आला. दाराशी येत्याने दार उघडलं. समोर रिया होती. ती तिचे काही कपडे आणि जरुरीचे सामान घेऊन आली होती. राज थरथरत होता. तिने आल्या आल्या त्याला पाहता क्षणी ओळखलं. काय झालं बेबी? सगळं ठीक आहे ना की परत काय भास झाला? तिने त्याला जवळ घेत विचारलं. हो, मला आताही असं दिसलं की या घरात एक वृद्ध महिला आहे. ती मला आता परत दिसली. बोलता बोलता त्याची नजर रियाच्या मागच्या बाजूला स्थिरावली. काय झालं? रियाच्या अंगावर काटा आला. तुझ्या मागे आता एक माणूस उभा आहे. मध्यम होईन, अगदी सडपातळ, बहुतेक खास होता. ज्याची मला काल सावली दिसली होती. राज तिच्या मागे बघत म्हणाला. तिला आता खूप भीती वाटत होती, पण कसं बसं तिने स्वतःला सावरलं. तू इग्नोर कर, ये इकडे. त्याला जवळ घेत तिने त्यालाही शांत केलं. रात्री जेवण करून तिने त्याला झोपवलं, पण मध्ये मध्ये तो थोडा थोडा बिस्कत होता. हे नक्की सायकोलॉजिकल नाही आहे. डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यापासून तो असं वागू लागला आहे. रात्री 3:30 वाजता राजला अचानक जाग आली. जागायचं खरं कारण होतं, त्याच्या कानावर खिडकीच्या बाहेरून बऱ्याच लोकांचे आवाज येत होते. जशी दिवसा गाड्यांची लोकांची वर्दळ सुरू होते, त्याचप्रकारे त्याच्या कानावर आवाज येत होता. डोळे चोळत तो उठला. बाजूला रिया झोपलेली होती. त्याने घड्याळाकडे बघितलं. 3:30 वाजले होते आणि तितक्यात त्याने खिडकीतून बाहेर नजर टाकली. बाहेर वर्दळ दिसत होती. तो पण बाल्कनीच्या दिशेने चालू लागला. बाहेर नक्कीच काहीतरी झालेलं आहे असं त्याला सारखं सारखं वाटत होतं. तो बाल्कनीत आला. बाल्कनीतून त्याने खाली पाहिलं आणि क्षणभर त्याची विचारशक्ती सुन्न झाली. रस्त्यावर जवळपास 50 ते 70 लोकांची गर्दी दिसत होती. ते लोक सैरावैरा इथून तिथून फक्त चालत होते. मध्येच कुठल्या तरी स्त्रीचं किंचाळणं, तर मध्येच कुठल्या तरी लहान मुलाची बारीकशी किंकाळी, दूरवर एखाद्या कुत्र्याचं रडणं, तर मध्ये मध्येच त्याच्या कानाशी कोणाचं तरी पुटपुटणं. या सगळ्या घटना एकावेळी घडू लागल्या. अचानक समोरच्या रस्त्यावर एक भरधाव बस येताना दिसली आणि त्या बसने रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना एक एक करत चिरडायला सुरुवात केली. ते दृश्य इतकं भयानक होतं की राजच्या मानसिकतेवर खूप मोठा आघात झाला होता. ती बस एक एक करत त्या सगळ्या लोकांना चिरडत पुढे निघून गेली. रस्त्यावर रक्त आणि मांसांचा चिखल जमा झाला होता आणि आता रस्त्यावर फक्त किंकाळ्यांचा गोंगाट एवढंच शिल्लक राहिलं होतं. हे होता होता अचानक पुढच्या क्षणाला सगळीकडे शांतता पसरली. जणू काही आता तिथे काही झालंच नव्हतं. त्या शांततेत त्याला अंतर्मनात काहीतरी जाणवलं. जणू कोणीतरी त्याच्याशी सुप्तपणे कसला तरी संवाद साधत होतं. सकाळ झाली. रियाला मोबाईलच्या अलार्मने जाग आली. ती डोळे चोळत उठली. उजव्या कुशीवरूनच तिने मोबाईलचा अलार्म बंद केला. बाजूला राज बेडवर नव्हता. ती उठून किचनमध्ये आली आणि तिने चहा ठेवला. तो वॉशरूममध्ये असेल
असं समजून तिने जास्त विचार केला नाही। 15 मिनिटांनी ती चहाचा कप घेऊन बाहेर आली आणि पेपर वाचू लागली। अजून 15 मिनिटं होऊन गेली पण राज अजूनही तिला दिसला नव्हता। आता ती पुन्हा बेडरूममध्ये आली। तिथल्या बाथरूमजवळ येत तिने दार ढकललं। दार उघडंच होतं, आतमध्ये राज नव्हता। आता मात्र तिला चिंता होऊ लागली। तिने त्याचा नंबर डायल केला पण फोनची रिंग बेडरूममधून वाजली। हा गेला तरी कुठं? आणि फोन इथंच ठेवून रियाला आता काळजी वाटू लागली होती। दुपारपर्यंत तिने त्याची वाट बघितली आणि अखेर ती पोलीस स्टेशनमध्ये गेली, त्याची मिसिंग कंप्लेंट केली। ती पुन्हा बिल्डिंगमध्ये आली। त्यांच्या मजल्यावर राहणारे सानप काकू तिला बिल्डिंगच्या खाली उभा दिसल्या। त्यांची तिच्याशी तोंड ओळख होती पण राजला त्या चांगलं ओळखायच्या। राजने इमारतीत फ्लॅट घेऊन जवळपास 1.5 वर्ष झालं होतं आणि तो सानप काकूंना चांगला परिचयाचा होता। त्या 15-20 दिवस गावाला गेल्या होत्या आणि तिथून ते सकाळीच परत आल्या होत्या। रियाना, तू राजची होणारी बायको? सानप काकू म्हणाल्या। हो काकू, रिया एवढेच म्हणाली। राज भेटला की सांगत असतो तुझ्याबद्दल, त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं का व्यवस्थित? त्या काकूंनी तिला पुन्हा विचारलं। हो काकू, झालं व्यवस्थित, पण आता एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय। काल रात्रीपासून राज बेपत्ता आहे। तो कुठे गेलाय काहीच कळत नाही। त्याचा फोनही घरातच आहे। मी आता शेवटी पोलिसांकडे मिसिंग तक्रार देऊन आले आहे। रियाचे डोळे पानावले। अगं बाळा, रडू नकोस, चल आपण माझ्या घरात बसून बोलू, मला नीट सांग नक्की काय झाले। रिया आणि सानम काकू त्यांच्या घरी आल्या। तिला शांत करत त्यांनी तिला चहा आणि पाणी दिलं। रियाने राजचं ऑपरेशन झाल्यापासून ते आज पहाटेपर्यंत सगळं काही सानप काकूंना सांगितलं। बाप रे, अगं राज या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायला आलेला, तेव्हाच मी त्याला सांगितलं होतं की तो फ्लॅट घेऊ नकोस, तिथे संपूर्ण फॅमिलीचा मर्डर झाला होता। ती म्हातारी स्त्री राजीच्याबद्दल बोलला तुला, ती म्हणजे देशमुख आजी, आणि ती जाडसर स्त्री म्हणजे त्यांची सून सुनीता, आणि तो मध्यमोहीन माणूस म्हणजे त्या आजीचा मुलगा रमाकांत। त्या तिघांची इथं हत्या झाली होती 5 वर्षापूर्वी। त्यांच्याच एका नातेवाईकाने जमिनीच्या वादात त्या तिघांची दिवाळीच्या दिवशीच हत्या केली होती। बाहेर फटाक्यांचे आवाज इतके होते की त्यांच्या ओरडण्याचा आवाजही आला नाही बाहेर। सकाळी समजलं की हत्या झाली म्हणून। राजला मी तेव्हाही बोलले होते जेव्हा तो फ्लॅट बघायला आला होता। कमी किमतीत फ्लॅट मिळाल्यामुळे त्याने कसलाच विचार केला नाही। तू बोलते काय खोटं नाही आहे, त्याला कसला भास होत नाही आहे, त्याला खरंच ते तिघेजण दिसत होते, सानम काकू म्हणाल्या। पण मग आता तो कुठे गेलाय ते सुद्धा कळत नाही आहे, मला तर काळजी वाटते, तू नीट असेल ना? रिया बोलू लागली। हे सगळं कधी सुरू झालं? जेव्हा त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि तो घरी आला, त्याच्यानंतर असं सगळं सुरू झालंय। मला तर वाटते त्या ऑपरेशनमुळेच काहीतरी फरक पडलाय। एका दिवशी मी एक लेख वाचत होते, जपानमध्ये एका मुलीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर तिला जिकडे तिकडे मृतात्मे दिसायला लागले, तसाच प्रकार दिसतोय हा। मला तर तेच वाटते, सानम काकू म्हणाल्या। रियाला तर त्यांचं म्हणणं पटलं होतं। ती त्यांच्या घरातून निघाली आणि ती सरळ ते हॉस्पिटलला आली जिथे काल दुपारी ते दोघेजण आले होते। डॉक्टर डिसोजा त्यांच्या कॅबिनमध्ये होते। रिया सरळ त्यांच्या कॅबिनमध्ये घुसली। रिया तू कशी आहेस आज अचानक इकडे? राज ठीक आहे ना? रियाला डॉक्टर डिसोजा यांनी विचारलं। नाही, तो ठीक नाही आहे। खरं तर ही गोष्ट कालच तुम्हाला सांगायला हवी होती। डिस्चार्ज मिळाल्या दिवसापासून त्याला विचित्र विचित्र भास होत आहेत। भास होत आहेत? कसले भास? डॉक्टर डिसोजांनी विचारलं। तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्याला मृतात्मे दिसतात, मेलेले लोक। कॅन यू बिलीव इट? रिया म्हणाली। तर आता तुम्ही मला सांगा, राजला नक्की कोणाचे डोळे बसवले तुम्ही? आणि जे काय सुरू झाले ते ऑपरेशन नंतर सुरू झाले? रिया म्हणाली। थांब, मला जरा फाईल चेक करू दे, मी बघून सांगतो। डॉक्टर डिसोजा यांनी कम्प्युटरमध्ये बघायला सुरुवात केली। रविकांत प्रधान या माणसाचे डोळे बसवले त्याला। ॲड्रेस काय आहे? राज बेपत्ता आहे, मला वाटते तो नक्कीच त्या माणसाच्या इथं गेला आहे, रिया म्हणाली। ॲड्रेस आहे 3 लेन नंबर 21 पवई बंगलो नंबर 12। पण ऐक, अगं या माणसाचं प्रेत घरापासून बरंच लांब सापडलं होतं, हायवेच्या टोलनाक्याच्या बाजूला। याच्या मागे पुढे कोणी नव्हतं, ना कोणी नातेवाईक, ना कोणी मित्र, नथिंग। लकीली मृतदेह सापडायच्या फक्त 1 तास आधीच त्याचा मृत्यू झालेला होता, त्यामुळे त्याचे डोळे आमच्या कामी आले। मृत्यूचं कारणही कळलं नव्हतं आणि नेमकं राजच्या डोळ्याचं इन्फेक्शन त्याचवेळी वाढून
त्याचे डोळे निकामी झाले होते. जर वेळेत ऑपरेशन केलं नसतं तर राज कधीचे जग बघू शकला नसता, आणि म्हणूनच आम्ही जे शक्य होतं ते केलं. डॉक्टर डिसोजा म्हणाले, मी जाते तिकडे, मला खात्री आहे तू तिथंच असेल. रिया उठून निघाली. डॉक्टर डिसोजाही मागून आले. ऐक, तू एकटी जाऊ नकोस, मी पण तुझ्याबरोबर येतो. डॉक्टरांनी सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल केल्या. रियालाही जरा बरं वाटलं. डॉक्टर आणि ती कारने रविकांतच्या घराकडे म्हणजे पवईच्या दिशेने निघाले. पण डॉक्टर रविकांत प्रधानकडे असं काय होतं? आणि गोष्ट खूप विचित्र आहे की त्याच्या मृत्यूची दखल घेणारे कोणी आलं नाही, रियाने विचारलं. 3 तास प्रवास करून ते लोक पवईला पोहोचले. पत्ता ऐकून त्यांना असं वाटलं होतं की तो एखादा उच्चभ्रू इलाका असेल, पण तिथे तसं काही नव्हतं. त्या परिसरात काही रो हाऊसेस सोडले तर सगळा जंगल इलाका होता. त्यांनी गाडी थांबवली. त्या लेनमधला तो शेवटचा बंगला होता आणि तिथून पुढे मग जंगल सुरू होत होतं. रियाने खिडकीतून बंगल्यावर नजर टाकली. बंगल्यात कित्येक वर्षात कोणी फिरकलं नसेल इतका उजाड झाला होता. कंपाऊंड वॉल जागोजागी ढासाळली होती. अंगणातलं गवत देखील पूर्णपणे वाळून गेलं होतं. कंपाऊंडचं गेट गंजून गेलं होतं. बंगल्याच्या एका बाजूला पूर्णपणे झाडीने वेढलं होतं. खिडकीच्या काचांवर जाळ्या मारून ती पॅक करण्यात आली होती. बंगल्याच्या अंगणात वडाचं एक जुनं झाड होतं. बघताक्षणी काळजात धडकी भरवणारा तो बंगला दिसत होता. अंगणात एक गंजलेला झोपाळा देखील होता जो एका बाजूने खचला होता. डॉक्टर डिसोजा आणि रिया कारमधून खाली उतरले आणि ते बंगल्याच्या गेटमधून आत शिरले. रिया, मला नाही वाटत राज इकडे आला असेल. तू बघ ना, या बंगल्याचं दार बंद आहे, सगळा बंगला ओसाड झालाय. आणि तसे तू इकडे यायचं काय कारण? डॉक्टर डिसोजा म्हणाले, मला माझं अंतर्मन सांगते की तू इथंच आलाय. नक्की, रिया खात्रीने म्हणाली. त्या अंगणातून चालत बंगल्याच्या दाराशी आले. गंजलेलं एक जुनाट कुलूप दाराला लागलेलं होतं. खिडकीतून आत बघायचा प्रयत्न करून देखील काही दिसत नव्हतं, कारण त्या खिडकीच्या काचांवर धुळीची रात बसली होती आणि त्यावर जाळी मारून खिडकी बंद करण्यात आली होती. इकडे तिकडे नजर टाकत डिसोजा आता एका जागी उभे राहिले. त्यांना इथे येण्यात काही पॉइंटच नव्हता हे भासू लागलं. रिया मात्र बंगल्याच्या आजूबाजूला कोणी दिसतं का ते बघत राहिली. आत जायला कुठलाच मार्ग नाही आहे. रिया ऐक, माझं काही मिळणार नाही, थांबा जरा. असं म्हणत ती बंगल्याच्या उजवीकडून चालत मागच्या बाजूला जाऊ लागली. बंगल्याच्या रंग उडालेल्या भिंती बघत ती बंगल्याच्या मागच्या बाजूला आली. एका खिडकीवर तिची नजर गेली. खिडकीची काच फोडून आणि जाळी उचकटून कोणीतरी आत गेला असावं हे तिथं सांडलेल्या रक्ताची थेंब बघून तिच्या लक्षात आलं. रक्ताचे थेंब असे होते जणू ज्यांनी कोणी आत जायचा प्रयत्न केला असेल त्याच्या अनुवानी पायात तिथं पडलेल्या काचेचा एखादा तुकडा घुसला असेल. पण तितक्यात तिला खिडकीच्या झडपेला असलेल्या फुटक्या काचेवर रक्ताचे अंश दिसले. म्हणजे तो माणूस नक्कीच खिडकीच्या या भागावर हात ठेवून आत गेला. तेव्हा त्याला जखम झाली आणि त्याचं रक्त इथं दिसत आहे.